शहर की ताजा खबरें देखने के लिए INBCN न्यूज को YouTube पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में आज श्री कृष्ण जन्माष्टमी मनाई जा रही है। रात 12 बजे श्री कृष्ण का जन्म होगा और जन्माष्टमी मनाई जाएगी। शहर के गोरक्षण मंदिर में हर साल बड़े ही धूमधाम के साथ जन्माष्टमी मनाई जाती है, मगर इस बार कोरोना के चलते ये कार्यक्रम नहीं होगा। इस बात की जानकारी गोरक्षण मंदिर के अध्यक्ष श्रीपाद रिसालदार इन्होंने INBCN को दी है। उन्होंने कहा कि इस साल बड़े ही सादगी से जन्माष्टमी मनाई जाएगी, मगर भक्तों के लिए मंदिर के बाहर प्रसाद की व्यवस्था की गई है। या वर्षी आम्ही या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर लॉकडाऊन असल्यामुळे बंद आहे आणि त्यामुळे दर्शनार्थी सुद्धा जे आहेत ते बाहेरूनच दर्शन घेऊन जात आहेत। यंदाच्या जन्माष्टमीचा भव्य कार्यक्रम जो होता, दरवर्षी होत होता, तो यंदा न होता यावर्षी आम्ही फक्त दर्शनार्थींना बाहेरून दर्शन घ्यावं आणि संध्याकाळी बाहेरून दर्शन घेऊन त्यांना प्रसादाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। त्या ठिकाणी आमचे गुरुजी जे आहेत मंदिरातले पुजारी ते बाहेरच थांबतील आणि लोकांना दर्शन घेऊन प्रसाद त्या ठिकाणी दिला जाईल। यावर्षी मंदिर सजवलेलं आहे, मंदिरावर रोषणाई केलेली आहे, समोर पेंडॉलही टाकलेला आहे, परंतु आतमध्ये जो धार्मिक विधी आज सकाळी त्या ठिकाणी देवाला अभिषेक करण्यात आला आणि संध्याकाळी जन्म होईल रात्री 12 वाजता, जन्मसुद्धा आमचे गुरुजी जे आहे ते करतील आणि बाहेरूनच दर्शनाची सोय केलेली आहे। भव्य कार्यक्रम यावर्षी होणार नाही आहे। हो, सर्व भक्तांना त्या ठिकाणी प्रसाद पंजिरी जी आहे ती दिल्या जाणार आहे आणि त्याची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे।